नमस्कार, मी मंगेश चिवटे। जय महाराष्ट्रच्या विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नुकतंच फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण झालीत आणि फडणवीस सरकारच्या याच 3 वर्षपूर्तीच्या कारभारावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी खास स्टुडिओमध्ये आज आले आहेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे। धनंजय मुंडे सर, स्वागत आहे आपलं। वेळात वेळ काढून आज आपण स्टुडिओमध्ये आलाय। 3 वर्ष झाली फडणवीस सरकारला नुकतीच, आणि खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती आपण बघतो। अगदी मंत्रालयात जरी गेला तरी अक्षरशः अंगावर येणाऱ्या जाहिरातींचं सगळं चित्र आपण पाहतोय। कसं बघता या जाहिरातींकडे आणि एकूणच कारभाराकडे? खरं तर हे सरकार सत्तेत आलं, त्यांनी फार मोठ्या अपेक्षा राज्यातील जनतेकडे, राज्याच्या जनतेला या ठिकाणी ठेवल्या होत्या, पण त्या अपेक्षा सरकारला पूर्ण करता आला नाहीत। आता फक्त सरकार गेली 3 वर्ष झालं घोषणा करत आहे, जाहिराती त्याच्या करतं, पण प्रत्यक्षात कसल्याही प्रकारची अंमलबजावणी या सरकारकडून होताना दिसत नाही। म्हणूनच आज फार मोठा असंतोष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता लोकांना लक्षात आलंय की आता हे फडणवीसांचं सरकार नाही तर हे फसवणुकीचं सरकार आहे। त्यामुळं स्पष्टपणानं 3 वर्षापूर्वी केलेली चूक आता महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आलेली आहे। सर, काल परवाचे जे उदाहरण पण आहे, जाहिरातीमध्ये ज्या शेतकऱ्याचा फोटो छापला आहे त्या शेतकऱ्याला देखील न विचारता छापला गेलेला, किंवा मी लाभार्थी म्हणून ज्या ज्या लोकांचे फोटो छापले गेलेले आहेत त्या सगळ्या लोकांना कुठेतरी विचारणा देखील केलेलं नाही आहेत, परस्पर त्यांचे सगळे फोटो छापले गेलेले आहेत। आणि मात्र असं असून देखील त्या ज्या लाभार्थ्यांचे फोटो छापले गेलेत त्यांना प्रत्यक्षात मदतच मिळाली नाही आहे। आता ज्या जाहिराती 3 वर्षपूर्तीच्या निमित्तानं सरकारने टाकल्या त्या जाहिरातीच्या अगोदर सुद्धा कर्जमाफीच्या संदर्भात दिवाळीच्या अगोदर त्यांनी कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देण्याचा एक कार्यक्रम हाती घेतला। ते सर्टिफिकेट सुद्धा अशा शेतकऱ्यांना दिले ज्यांच्या नावे कधी कर्जही नव्हतं, आणि ज्यांच्या नावे कर्ज होतं त्यांना सर्टिफिकेट दिलं, पण त्याच्यामध्ये 1 रुपयाची सुद्धा कर्जमाफी त्याच्यासाठी झालेली नाही। आता त्याच्या जाहिराती शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सरकार करत, आणि सरकार ज्या शेतकऱ्यांचे फोटो टाकतं त्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्याला कुठल्या योजनेचा फायदा नाही। खरंच हे अतिशय दुर्दैव आहे। अनेक सरकार बघितली, एखाद्याला आपण जर दिलेला शब्द डिलिव्हर करू शकलो नाही तर ठीक आहे, तुम्ही आणखीन वेळ घ्या, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला म्हणलात की आम्हाला आणखीन संधी लागेल तर आणखी ती संधी देतील, पण तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या खोटारडेपणानं तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवताय ती फसवणूक आता मात्र हे शेतकरी सहन करणार नाही हेही स्पष्ट झालं। त्या शेतकऱ्याचा ज्याचा फोटो आला त्यांनी पण स्पष्ट सांगितलं की माझी फसवणूक झालेली आहे, मला याच्यात कुठल्याही शेततळ्याचा फायदा मला झालेला नाही आहे। म्हणजे फक्त जाहिरातबाजीवर आणि पब्लिक परसेप्शनवरती आता हे सरकार चालू आहे। अंमलामध्ये हे सरकार काही आणू शकत नाही, 3 वर्ष पूर्ण झालेत, राहिलेल्या 1-1.5 वर्षामध्ये सरकार काय करणार आहे? देवेंद्र फडणवीस आणि तुमचा भाजप युवा मोर्चाचा म्हणजे राजकीय सुरुवात एका अर्थानं तुमची एकत्र झाली, त्रयस्थ म्हणून किंवा एक मित्र म्हणून बघताना तुम्ही त्यांच्याकडे कसा बघता? मुख्यमंत्र्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे पण टीम देवेंद्र झालं नाही, इतर सहकाऱ्यांचे त्यांना साथ मिळाले नाही, पक्षांतर्गत गतिरोधक होते म्हणून हे सगळं अशी परिस्थिती सध्या? नाही, एक सुरुवातीला मी त्या पक्षात होतो, त्या पक्षात असताना मी एकत्रित काम केलेलं आहे, पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो काही 2014 निवडणुकीत जनतेला विश्वास दिला होता त्या विश्वासाच्या बाबतीमध्ये कायम राहण्यासाठी त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही। एक झालं की एक घोषणा करायची आहे, त्याची अंमलबजावणी नाही, म्हणून शेवटी सामान्य माणसाच्या मनातला या सरकारच्या प्रती विश्वास पूर्णपणानं निघून जातोय। असे फडणवीस यापूर्वी नव्हते, मुख्यमंत्री झाल्यावर ते असे झालेत हे मला या ठिकाणी स्पष्ट सांगायला आवडेल। दुसरं, प्रदेशाध्यक्ष असताना ज्या पद्धतीने त्यांनी रान पेटवलं, मग ते भ्रष्टाचार मुक्तीच्या संदर्भात असेल, सरकार आल्यानंतर आम्ही पारदर्शक सरकार चालू असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रती त्यांनी लोडशेडिंगच्या प्रती जे काय बोलले त्याच्यात एक शब्द सुद्धा आज ते पूर्ण करू शकत नाहीत। आता ज्या पारदर्शकतेच्या नावावरती हे सरकार राज्यात आलं, आता असं म्हणावं लागेल की केंद्रात कुठेतरी भारतीय जनता पार्टीचा विकास वेडा झाला आणि महाराष्ट्रात फडणवीसांची पारदर्शकता वेडी झाली, अशा पद्धतीनं सरकार चालू आहे। मंत्री भ्रष्टाचारवर भ्रष्टाचार करतायत आणि मुख्यमंत्र्यांकडे फक्त आता त्यांना
क्लीन चीट देण्याचं काम राहिलेलं आहे. त्यामुळं त्यांच्या पक्षांतर्गत काय चाललंय हे मला सांगता येणार नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना अतिशय आणखीन चांगलं काम करता आलं असतं, पण ते काम या ठिकाणी दिसत नाही हे उघड आहे. फडणवीस यांनी एक सुवर्ण संधी दडवली असं म्हणताय? नाही, हे नक्कीच आहे ना की तुम्ही जर फक्त जाहिराती देऊन या सरकारने फार चांगली कामं केली आहेत एवढाच फक्त दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे फडणवीस नव्हतेच. या फडणवीसांनी खरं तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अनेक गोष्टी करता येऊ शकत होत्या. आम्हीही विरोधी पक्ष म्हणून सभागृहामध्ये सुद्धा याबाबत त्यांना सूचना केल्या, आम्ही आंदोलनं केली किंवा हे निर्णय तुम्ही सामान्य जनतेसाठी घ्या, तुम्हाला सामान्य माणूस हा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण प्रत्यक्षामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, त्यांना काम करता येत नाही, आता स्पष्ट आहे. नक्कीच, धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरकारच्या 3 वर्षाच्या कामगिरीवर. धनंजय मुंडे यांच्याशी ही बातचीत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण तोपर्यंत वेळ झाली का ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्रच्या विशेष संवाद कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. फडणवीस सरकारच्या 3 वर्षपूर्तीच्या कारभाराच्या अनुषंगानं आपण संवाद साधतो राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबत. धनंजय जी, आता आपण फडणवीस सरकारच्या एकूणच कारभाराच्या अनुषंगानं तुम्ही स्वतः सगळं विषद केलं, परंतु शिवसेना देखील एक सत्तेत राहून मुख्य विरोधी पक्ष बनला, या सरकारला गतिरोधक बनला, म्हणून कुठंतरी हे सगळं परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, काय वाटतं? एक लक्षात घ्या, शिवसेना तर पहिल्या दिवसापासून, पहिले काही दिवस सोडली तरी शिवसेना भाजपच्या सोबत सत्तेत आहे. पण या ठिकाणी शिवसेनेचं सुद्धा जे काही ढोंगीपणा महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रती आहे तोही उघड झाला. शिवसेनेने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निमित्ताने ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सभागृहामध्ये भूमिका घेतली, विरोधी पक्षांनी सभागृहात भूमिका घेतली, त्या भूमिकेशी ते एक जीव थोडे दिवस झाले. मग दिल्लीला जाऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्लीला नेलं, दिल्लीहून परत आल्यावर कुठं माशी शिंकली मला माहीत नाही. हे शिवसेनेचा दिल्लीला गेलेला वाघ येताना मांजर होऊन आला आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना यांनी वाऱ्यावर सोडलं. त्याच दरम्यान त्यांनी मागच्या वर्षी राजीनामे खिशात घेऊन हेच मंत्री फिरले शिवसेनेचे महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाच्यावर. आता हा दुसरा पावसाळाही गेला तरी राजीनामे काही यांचे खिशातले बाहेर आले नाहीत. पूर्णपणानं हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा नाटकीपणा आहे. आपण एकमेकातच भांडू आणि आपल्या भांडण्याने आपल्याकडंच सर्व जनतेचं लक्ष केंद्रित करू, हे जे राजकारण चाललंय हे आता महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आलंय. त्यामुळे आता ह्या दोघांच्याही ढोंगीपणाला महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही. पण धनंजयजी, शिवसेना तर सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका निभावतोय, आपण एक वेळ तुमची टीकाही मान्य करू, पण दुसरीकडे असा एक आक्षेप आणि आरोप घेतला जातो राष्ट्रवादी काँग्रेस तर विरोधात असून अदृश्य हातांच्या माध्यमातून या सरकारला पाठिंबा देते, किंवा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस सुद्धा राष्ट्रवादीने जी तटस्थ भूमिका घेतली त्यामुळेच फडणवीस सरकारला आपली विश्वासमत ठराव पारित करता आला. एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळेस 2014 विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले, निकालाच्या अंती कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, त्यामुळं आदरणीय पवारसाहेबांनी त्यावेळेस ही भूमिका घेतली की राज्याला लगेच निवडणुकीला सामोरं जाणं हे राज्याच्या दृष्टीनं हिताचं नाही, म्हणून त्यावेळेस निवडणूक नको म्हणून एक भूमिका घेतली. पण त्यानंतर या सरकारच्या विरोधात मला आठवतं डिसेंबर 2014 विरोधी पक्ष म्हणून आमचं पहिलं अधिवेशन आणि सत्ताधारी म्हणून सत्ताधाऱ्यांचं पहिलं अधिवेशन, त्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्ष करतोय. आम्हाला 3 वर्षाच्या संघर्षानंतर यश आलं. शेवटी ज्यावेळेस शेतकरी पेटून उठला या महाराष्ट्रामध्ये, तो संपावर गेला, त्यावेळेस राज्याच्या जनतेला सुद्धा कर्जमाफी द्यावी लागली. सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जेवढी कणखर भूमिका घेतली एवढंच नाही तर आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेलभरो आंदोलन, 6 लाख शेतकरी स्वतः जेलमध्ये गेले, एवढा संघर्ष सरकारच्या विरोधात दुसरं कोणीच केला नाही. त्यामुळे अदृश्य हात वगैरे हे आपल्या माध्यमांनी निर्माण केलेलं हे सगळं आहे. नाही, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्या पाठीशी अदृश्य हात आहेत, शिवसेना जरी बाहेर पडले तरी आमचं सरकार टिकेल. हे बघा, हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला म्हणावंच लागेल.
राज्याचे मुख्यमंत्री हे थोडंच म्हणणार आहेत की आमच्यापासून शिवसेना बाजूला गेल्यानंतर आमचं सरकार पडणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला म्हणावं लागेल की आमचं सरकार शिवसेना गेली तरी राहील, पण कुठले तरी आदृश्य हात येतील. मग एवढंच म्हणायचं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगावं ना आदृश्य हात कुणाचे. मी आव्हानच देतोय, म्हणजे मी बोलताना कुठलं लपवून मला जमलं ना माझ्या आयुष्यात कधी बोलायचं. मी जे बोलतोय माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगावं हे आदृश्य हात कोण आहेत. तुम्ही असं कसं कन्फ्युज करू नका. तुम्हाला ज्यावेळेस जनतेला कन्व्हिन्स करता येत नाही, तुम्हाला तुमच्या कामातून जनतेला कन्व्हिन्स करता येत नाही, त्यावेळी जनतेला असं बोलून कन्फ्युज करायचं ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. नाही पण कुठं ना कुठं तटकरे यांच्यावरील कारवाई थोडी अजून झालेलीच नाहीये, थोडी म्हणण्यापेक्षा झाली. अजित पवार यांच्यावरही चौकशीचा ससमिरा लागला पण तो थांबवला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची जवळीक विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं आता गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळते. जनतेमध्ये देखील हीच भावना आहे धनंजय जी की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं साटलोटे आणि येणाऱ्या काळात एकत्र येऊ शकतात. मंगेशजी मला दोन प्रश्न आपल्याला विचारायचे. एक, ज्या चौकशीची आपण या ठिकाणी चर्चा करतोय ती चौकशी आघाडीच्या सरकारनेच सत्तेत असताना लावलेली आहे. त्या चौकशीच्या संदर्भामध्ये आजपर्यंत आमच्या नेत्यांनी पूर्णपणानं त्या चौकशीला ते सामोरं गेलेत. आजही त्या पद्धतीची काही चौकशी चालू असेल मला वाटत नाही आता कुठली चौकशी राहिली आहे, पण त्या चौकशीला ते सामोरं गेले. तीन वर्ष भारतीय जनता पार्टी आज सत्तेत आहे. आता त्या पद्धतीनं त्यांनी आरोप केले, आरोप केल्यानंतर जी चौकशी लागली ती चौकशी चालू आहे. त्या चौकशीचा आणि सत्तातला भारतीय जनता पार्टीचा कुठेतरी संबंध आहे म्हणून राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आहे हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. आम्ही जेवढ्या टोकाचा संघर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी केला तेवढा टोकाचा संघर्ष कोणी केला विरोधी पक्षाने हे पण आपण सांगा. 11 मंत्र्याचे घोटाळे आम्ही पुराव्यानिशी सभागृहामध्ये काढले. सभागृहात पुराव्या दिल्यानंतर मी शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणलो अरे किती मंत्र्यांना तुम्ही क्लीन चीट देणार आहात. असं जर चालू राहिलं तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही जे पुरावे देतोय कदाचित महाराष्ट्राच्या जनतेला वाटेल हे पुरावे खोटे आहेत. मग मी दिलेले पुरावे जर खोटे आहेत तर कमीत कमी मला तरी कुठल्या फासावर चढवा, मला शिक्षा द्या. पण माझे पुरावे खरे असतील तर तुम्ही कारवाई करा. ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षात असता त्यावेळेस तुम्हाला कुणालाही बदनाम करायला जमतं, पण ज्यावेळेस तुम्ही सत्तेत आल्यानंतर 11 मंत्र्याला क्लीन चीट देता ही टोकाची भूमिका भाजपने घेतली, भाजपच्या विरोधात आम्ही घेतली. महत्वाचा विषय महाराष्ट्राची जनता खर तर अशी कधी संकुचित नाही जेवढी आता महाराष्ट्राचे माध्यम संकुचित व्हायला लागले. कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा असला, कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झालेत म्हणून सोहळा असला तर सर्वच पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन तो सोहळा साजरा केला तर त्या सोहळ्यामध्ये आपण राजकारण पाहतो हे खरंच महाराष्ट्राच्या आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी विचार करतोय या महाराष्ट्राला हे परवडणारं नाही. म्हणून आपण सुद्धा आपण तरुण आहात, मी तरुण आहात, आपण पुढच्या पिढीने सुद्धा एक आदर्श महाराष्ट्राच्या समोर ठेवला पाहिजे. नाहीतर इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं वैर असतं एका पक्षातल्या नेत्याचं दुसऱ्या पक्षाच्या नेत्यासोबत तसं या महाराष्ट्रामध्ये नाहीये. एक नक्की आहे की अशा कार्यक्रमातून माध्यमांना न्यूज मिळते आणि शेवटी या माध्यमांना न्यूज पाहिजे असते त्यामुळे तुम्हाला ती न्यूज चालली पाहिजे या पद्धतीने सगळं चाललंय. पण याच अनुषंगाने धनंजयचं एक राष्ट्रवादी अंतर्गत ही एक छुपा आरोप करण्यात येतो की अजितदादा आणि तटकरेंना वाचवण्यासाठी भुजबळांचा बळी देण्यात आला. एक लक्षात घ्या अशा या आरोपांच्या बाबतीत काहीही तथ्य नाही. मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतो जो जो विषय तपासाचा होता तो तपासाच्या अंती समोर विषय आलेला आणि तो तपास चालू आहे आणि त्या तपासाला सर्वच या ठिकाणी नेते त्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आता किती दिवस शिळ्याकडीला उतू आणायचं हे भाजपच्याही मंडळीने ठरवावं आणि माध्यमांनी एकदा ठरवण्याची वेळ आलेली आहे. 3 वर्ष उलटून जर तुम्हाला त्यामध्ये काय मिळालं याचा उत्तर तुम्हाला देता येत नाही आणि तुम्ही तोच विषय चौकशा चालू आहेत मग ह्यांना सोडलं त्यांना मध्ये घातलं अरे बंद करा. हा विषय आता महाराष्ट्राच्या एकूण ज्या सरकारने जनतेला विश्वास दिला त्या विश्वासाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं आजची चर्चा होणं आवश्यक आहे की सरकारला 3 वर्ष पूर्ण झाले त्या 3 वर्षाच्या या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा कसा विश्वासघात ह्या सरकारने केला त्या विषयावर खरं तर आपण या ठिकाणी आलं पाहिजे. नक्कीच धनंजय मुंडे यांच्यासोबत ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कुठलंही साठं लोटं नाही आणि अदृश्य हात मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं ते कोणते आहेत असं थेट आव्हानही मुंडे यांनी दिलंय. वेळ झाले का छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त जय महाराष्ट्र. नमस्कार, धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते यांच्याशी आपण चर्चा करतोय फडणवीस सरकारच्या 3 वर्षपूर्तीच्या कामगिरीच्या संदर्भात. धनंजयजी, एकूणच सरकारच्या कामगिरीच्या संदर्भात बोलत असताना सध्या मात्र विरोधकांमध्ये महाराष्ट्रभरात विरोधकांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर रान पेटवणारा जर कोणी व्यक्ती असेल तर तो धनंजय मुंडे असं एक तुमची ओळख झाली आहे. सातत्यानं तुमच्या सभांना देखील खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. पण या सगळ्याच्या अनुषंगानं काल परवाच्या एका नगरच्या सभेमध्ये तुम्ही जाहीरच करून टाकलं की येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील. नाही, हे खरं आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आमचे महाराष्ट्राचे नेते म्हणून आदरणीय दादा महाराष्ट्र विधिमंडळाचे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आजपर्यंत जो ज्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता असतो तोच राज्याच्या प्रमुख पदावर बसतो. त्यामुळं मी जे काय बोललो ते फार विचारपूर्वक बोललोय आणि आज दादा आमच्या विधिमंडळाचे गटनेते, विधिमंडळाचे नेते, त्यामुळं स्वाभाविक आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या मागच्या निवडणुका सुद्धा आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा ते नेते आम्ही त्यांना नेते म्हणून म्हणणारच. त्यात माननीय दादांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं हे मला वाटतं. नाही पण काँग्रेसला हे पटेल का, कारण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी करून जर जायचं म्हणलं तुम्हाला 2019 ला तर काँग्रेसला हे अर्थातच ग्राह्य म्हणजे मान्य होणार नाही. बघा, काँग्रेसला काय पटेल याची चर्चा करायला मी आज इथं नक्कीच नाहीये. काँग्रेसनी काँग्रेसच्या पक्षाचं कुणाला नेतृत्व करावं, काय करावं, हे काँग्रेसनी त्यांच्या पक्षाचं त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांच्यामध्ये आम्ही पडणार नाही. आमच्या पक्षाचं नेतृत्व कुणी करायचं हे आमचा पक्ष ठरवणार आहे. राहिला विषय विधिमंडळाचे नेते म्हणून, ज्यावेळेस विधिमंडळाच्या नेत्यालाच राज्याचं मुख्यमंत्री किंवा प्रमुख पदावर बसता येतं, मग त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आज स्वप्न पाहतोय की दादांनी राज्याच्या प्रमुख पदावर बसावं. एक, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस आघाडी करायचा विषय समोर येईल त्यावेळेस राज्याचे नेते, देशाचे नेते त्याबाबतीत कशी आघाडी झाली पाहिजे, कुणाला किती जागा मिळाल्या पाहिजेत, काय सगळ्या गोष्टीचा विचार ते ठरवतील. या तुमच्या बोलण्यानंतर पहिला बार तुमचाच मित्रपक्ष काँग्रेसकडनं आलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनंच पाठीत खंजीर खुपसला होता असं थेट पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत की 2014 वेळी भाजप शिवसेना युती तुटली की परस्पर आमच्याशी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यासोबतची आघाडी तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच भाजपा सत्तेत आला, थेट आरोप केला त्यांनी. मला खरं तर आजची चर्चा ही राज्य सरकारला 3 वर्ष पूर्ण झाली विश्वासघाताची, ही 3 वर्ष आहेत, याच्यावरती खरं तर आणखीन बोलायला बरेच मुद्दे असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस चौकशा, कारण हे महत्वाचं आहे, कारण येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाताना मी बोलतो एक संघ विरोधक नाहीये म्हणून. एक संघ विरोधक असण्याचा विषय कधी येईल, एक संघ विरोधक का नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मिळून सलग 2 महिने चांदा तू बांधा संघर्ष यात्रा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढली नाही. शेतीमालाला योग्य भाव मिळाले म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढा दिला नाही. विधानसभेच्या विधान परिषदेच्या एकूण अधिवेशनाच्या काळामध्ये फ्लोर मॅनेजमेंटमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नाही. हा, कुठल्या नेत्यांनी कुठल्या पक्षाच्या विरोधी पक्षातल्या एकमेकाच्या जाहीर सभेमध्ये एखादा विषय बोलला हा ठीक आहे असं कुणी बोलू नये, पण त्या ठिकाणी जर बोलल्या गेलं तर त्याचा परिणाम भविष्य काळामध्ये जर एकत्र यायचा असेल तर त्याच्यावर होऊ नये, या मताचा मी आहे. म्हणून कुणी काय आरोप केला हे माझ्यासाठी महत्वाचं नाही, पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही विधान भवनामध्ये एकत्रित सरकारच्या विरोधात आणि सामान्य माणसाच्या प्रश्नावरती संघर्ष करतो. पुन्हा एकदा तोच मुख्यमंत्रीपदाचा, राष्ट्रवादीकडच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदाराचा प्रश्न. पवार घराण्यातीलच नाव का, जयंत पाटील का नाही, ओबीसी नेते म्हणून धनंजय मुंडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार का नाही राष्ट्रवादीकडून? हे बघा, एक लक्षात घ्या, दावेदार कोण हा येणाऱ्या काळात कोण काय हे पक्ष ठरवेल, बरोबर आहे. आज माझ्या दृष्टीनं मी विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे, विधिमंडळाचे नेते अजितदादा पवार आहे. त्यामुळं जर दादा या ठिकाणी विधिमंडळाचे नेते असतील तर मी दुसरा विचार कसा काय करू शकतो. त्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय करायचा आहे तो पक्षनेतृत्वाने करायचा आहे की येणारं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व कुणी करावं,
मला जर विचारलं तर आज विधिमंडळाचे नेते म्हणून आज दादा आमचे नेते आणि दादांनी नेतृत्व करावं ही माझी इच्छा आहे. त्यामुळं हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ज्याच्यावर खरं आपण म्हणजे जी बोलायला पाहिजे त्यांनी भाजपने आणि शिवसेनेनी या महाराष्ट्राच्या जनतेचा कसा विश्वासघात केला याच्यावरती आपण जास्त बोललं पाहिजे. इतर विषयावरती आपण जरा माझा हा शेवटचा प्रश्न तोच आहे. आपल्या येणाऱ्या एक वर्षभरच राहिले खर तर 2018च लगेचच आचारसंहिता आणि लोकसभेच्या निवडणुका येणाऱ्या काळात लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस एक विरोधक म्हणून सक्षम आहे लोकांच्या समोर समर्थ पर्याय द्यायला, कारण जसे सत्ताधारी मंत्र्यांवर आरोप आहे तसे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या देखील माजी मंत्र्यांवर आरोपांची तरी यादीच आहे. एक लक्षात घ्या, जाणार जनतेसमोर आरोपांची यादी असणं आणि मधल्या काळात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ज्या सत्तेत आलेल्या लोकांनी विरोधी पक्षात असताना केलेले आरोप आहेत तर त्याच्या संदर्भात सत्तेतल्या आल्यानंतर तुम्हाला त्या बाबतीतलं काहीतरी सांगावं लागेल ना. आज आम्ही ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहेत ते आरोप आम्ही बाहेर केले नाहीत, माध्यमांच्या समोर केले नाहीत. तर आम्ही या मंत्र्यांचे घोटाळे हे उघडे सभागृहात केले, पुरावे दिले. आता पुरावे दिल्यानंतर माझा एक तरी दिलेला पुरावा विधान परिषदेला त्यांनी खोटा म्हणले का? नाही. पुरावे स्वीकारले, त्याच्यावरती चर्चा झाली, पण नंतर ACBकडे ज्यावेळेस तक्रार केल्या जातात त्यावेळेस ACB जो आरोपी आहे ज्याच्यावर घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यालाच विचारतात की तू घोटाळा केलास का. तो तिकडून पत्राने सांगतो मी केला नाही. त्यांनी केला नाही हे पत्र ACBकडे आलं की ACB त्यांना क्लीन चिट देतं. ही पद्धत काय चालली आहे नेमकी? म्हणूनच म्हणलं की ही पारदर्शकता जी झाली आहे राज्यातली माननीय फडणवीस साहेबांची पारदर्शकता वेडी झाली आहे ती यामुळे झाली, हेच याला हेच कारण आहे. म्हणून शेवटी कुणीही आरोप केले तर त्या ठिकाणी त्या आरोप तुमचे स्टँड झाले पाहिजेत, ते आरोप खोटे नसले पाहिजेत, कुणाचं चारित्र्य हनन करण्यासाठी ते आरोप झाले नाही पाहिजेत. आम्ही आरोप करताना सभागृहात केले, एक एक फाईल आम्ही सरकारची समोर आणून दाखवली आणि त्या बाबतीमध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे, त्याचे पुरावे दिलेत, त्याची चौकशी व्हायला पाहिजे, पण ती माननीय मुख्यमंत्र्यांनी केली नाही. त्यामुळे आत्ता येणाऱ्या निवडणुकीत हा सगळा प्रश्न जो आहे तो भाजप आणि शिवसेनेच्या लोकांच्या संदर्भात आहे. आम्ही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचा जे प्रश्न आले त्या प्रश्नासाठी आम्ही संघर्ष केला, भविष्यातही संघर्ष करू आणि येणाऱ्या काळामध्ये सत्ता परिवर्तनही करून दाखवू. येणाऱ्या काळात सत्ता परिवर्तन आम्ही करून दाखवू, कारण जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत. आणि केंद्रात जसा विकास विडा झालाय तशी महाराष्ट्रात फडणवीस सरकार यांची पारदर्शकता विडी झाली आहे असा थेट घणाघात देखील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेला आहे. आणि येणाऱ्या काळात सरकार विरोधात रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करू असं थेट आव्हान देखील मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेलं आहे. एकूणच संवाद या कार्यक्रमामध्ये फडणवीस सरकारच्या 3 वर्षपूर्तीच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली आहेत. आता वेळ झाली इथंच थांबण्याची, पण कुठेही जाऊ नका, पहा फक्त जय महाराष्ट्र.